पुण्यात पावसानं सर्वाधिक नुकसान केलं ते दुचाकी आणि चारचाकींचं. ज्याप्रमाणे मुंबईकरांना लोकल गाडीचं महत्व असतं, तसंच पुणेकरांना आपल्या दुचाकी आणि चारचाकीचं महत्व आहे. पुण्यात गल्लोगल्ली इमारतींच्या पार्किंगमध्ये जिथे जागा मिळेल तिथे रात्री दुचाकी चारचाकी पार्क केलेल्या असतात. ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि पुण्यात हाहाकार उडवून गेली. रस्त्यांना गल्ल्यांना दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांचं स्वरूप प्राप्त झालं, त्यामुळे दुचाकी चारचाकी गाड्या अक्षरशः वाहून गेल्याचं पाहायला मिळालं. सोसायट्यांमध्ये सकाळी गाड्या पावसामुळे एकमेकांवरती चढल्याचं देखील दृश्य होतं. शेकडो वाहनं पावसाच्या पाण्यानं वाहून गेली, शेकडो वाहनं नादुरुस्त झाली. विविध ठिकाणी अडकून पडलेल्या गाड्या बाहेर काढणं हे आता प्रशासनासमोर मोठं आव्हान असणार आहे.